सह्याद्रीची उंची म्हणजे राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भातली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होणार आहे. धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला की शिंदे गटाला मिळणार यावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात येणार आहे. ठाकरे गटाकडून वकील आणि नेत्यांसह सध्या 28 लोक सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, अनिल परब या सुनावणीला उपस्थित आहेत, तर शिंदे गटाकडून एकही नेता सुनावणीला उपस्थित नाही. शिंदे गटाकडून बाजू मांडण्यासाठी 12 वकिलांची टीम उपस्थित राहणार आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी कागदपत्र सादर केली आहेत, पण त्यावर शंका घेणारे अर्जही दोन्ही गटांनी दिलेले. या अर्जांवर सर्वात आधी सुनावणी होईल आणि त्यानंतर मग चिन्ह कुणाला मिळणार यावर सुनावणी पार पडेल. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. दरम्यान कोणत्या गटानं किती कागदपत्र आतापर्यंत सादर केलेत आपण बघूयात. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य 182 आहेत, त्याची कागदपत्र सादर करण्यात आले ठाकरे गटाकडून. प्राथमिक सदस्य 20 लाख कागदपत्र, एकूण 23 लाख 182 कागदपत्र उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात आली आहेत. शिंदे गटानं देखील तितकीच कागदपत्र सादर केलेली आहेत. आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी थेट जाऊया दिल्लीला. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत आहेत. रामराजे, किती वाजता या सुनावणीला केंद्रीय निवडणूक आयोगात सुरुवात होणार आहे आणि साधारण याला किती वेळ लागेल? काही निर्णय येणं आजच अपेक्षित आहे की कसं? बिल्कुल रेश्मा, दिल्लीमध्ये कडाक्याची थंड आहे, परंतु या थंडीमध्ये सुद्धा जे वातावरण गरम केलेलं आहे ते आज दिवसभराच्या या सुनावणीमुळे. सुप्रीम कोर्टानंतर आता निवडणूक आयोगाकडे लक्ष लागलेलं आहे. आणि अगोदर मी दिल्लीमधलं वातावरण दाखवते. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर ही जी फौज आहे दिल्ली पोलिसांची, ही तैनात करण्यात आलेली आहे की इथं कोणतेही निदर्शनं होऊ नये. किंवा आज चा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे शिंदे आणि ठाकरे यांच्या दृष्टीनं, आणि म्हणूनच हा फौज फाटा जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे. बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, कोणालाही आतमध्ये प्रवेश जो आहे तो दिला जात नाही आहे. आणि प्रत्येकाचं ओळखपत्र तपासूनच सोडलं जात आहे. आपण इकडे पाहतोय की हे बॅरिकेड्स या बाजूला लावण्यात आलेले आहेत आणि काही पोलीससुद्धा इथे उभा केलेले आहेत. कारण माहिती मिळाली होती खात्याकडून की काहीतरी अप्रिय घटना इथं घडू शकते आणि त्यामुळे घडू नये म्हणून हा पूर्ण पोचपाटा आहे. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी ताजी माहिती म्हणजेच की आत्ताच कपिल सिब्बल हे वकील आलेले आहेत की जे ठाकरे गटाकडून आहेत, तर दुसरे महेश जेठमलानी हे ज्येष्ठ वकील आहेत की जे शिंदे गटाकडून आहेत, ते दोघेही दाखल झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आज ऐनवेळीस म्हणजेच की आपण जर आकडेवारी जर पाहिली तर 20 लाख प्रतिज्ञापत्र जे आहेत ते ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आले होते आणि शिंदे गटाकडून मात्र 4.5 लाख प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. परंतु आज शेवटच्या क्षणी शिंदे गटाकडून 3 मोठ्या बॅगा प्रतिज्ञापत्र घेऊन निवडणूक आयोगामध्ये ते दाखल झालेले आहेत. जी 24 तासाकडे त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आहेत आणि या बॅगामधून सर्व प्रतिज्ञापत्र देण्यात येणार आहेत. आता पाहावं लागणार आहेत की ही प्रतिज्ञापत्र किती आहेत, किती प्राथमिक सदस्य जे आहेत ते शिंदे गटाकडे आहेत हा दावा केला जातोय. आणि दुसरा एक महत्त्वाचा दावा असणार आहे तो म्हणजेच की साधारणतः राष्ट्रीय कार्यकारिणीमधले किती सदस्य जे आहेत ते कोणत्या गटाकडे आहेत. 90 सदस्य जे आहेत ते आता शिंदे गटाकडे आहेत, त्यामुळे इतर सदस्य जे आहेत ते कोणत्या ठाकरे गटाकडे आहेत का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. आणि 3 मुद्दे आहेत, या 3 मुद्द्याच्या वरच ही संपूर्ण सुनावणी आहे. पहिला मुद्दा म्हणजे की शिवसेना पक्ष कोणाच्या ताब्यात आहेत आणि आतापर्यंत कोणाच्या ताब्यात होता, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे की राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कोणाच्या बाजूने आहेत, आमदार खासदार कोणाच्या बाजूने आहेत, हा एक दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे की प्रतिज्ञापत्र किती दाखल झालेले आहेत. या 3 मुद्द्याच्या भोवतीच ही आजची संपूर्ण सुनावणी असणार आहे. त्यामुळे आज वकिलांचा जो आहे तो युक्तिवाद जो आहे तो आतमध्ये सुरू होईल. अद्याप कोणतेही नेते आलेले नाही आहेत, परंतु आता थोड्याच वेळामध्ये संजय राऊत किंवा अनिल देसाई येण्याची इथं शक्यता आहे. त्यामुळे पाहावं लागणार आहे की या 4 भिंतीमध्ये निवडणूक आयोगाच्या कशा प्रकारे युक्तिवाद जो आहे तो सुरू होताना. निश्चित रामराजे, तुमच्याकडून ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद.